नाशिकमधून एक ब्रात बातमी आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वडगाव पिंगळा गावातील घटनेनं जिल्हा हादरलाय. तीन अल्पवयीन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विहिरीतील कासव पाहण्यासाठीच्या निमित्तानं घेऊन जात त्यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकानं मुलाने विहिरीतील दोरीला पकडून स्वतःसह दोघांचा जीव वाचवला. आरोपी अमोल लांडगेला अटक करण्यात आली असून दोघे संशयित फरार आहेत. तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे. किरण, या संपूर्ण घटनेसंदर्भात काय अपडेट समोर आल्या? या ठिकाणच्या अमोल लांडगे या इसमानं तीन शाळकरी मुलांना विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र सुदैवानं त्यातील एका अल्पवयीन मुलानं दोरीच्या सहाय्यानं इतर दोघांचा जीव वाचवत स्वतःचाही जीव वाचवलेला आहे. सुदैवानं यामध्ये कुठलाही जीवित हानी झाली नसली तरी या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीला देखील अटक केलेली आहे. यातील दोघे फरार आहे. मात्र एकूणच या संपूर्ण घटनेनंतर परिसरामध्ये संताप व्यक्त केला जातो. कठोर कारवाईची मागणी केली जाते. त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं काय निष्पन्न होतं, कोणत्या कारणासाठी या शाळकरी मुलांना विहिरीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, ते बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.